राडगाव परिसरातील आय टी आय कॉलेजच्या बाजूला नगर आहे या नगरामध्ये अनेक समस्या दिसून आल्या आहेत तेथील रहिवाशांना कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत हे नगर म्हणजे गाडगेनगर येथील मैदानामध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीचं केलेलं पुनर्वसन आहे तिथे पाच वर्षांपूर्वी महानगरपालिकेनं सरकारी शौचालयं बांधले होते सार्वजनिक शौचालय बांधले मात्र या शौचालयांचं बांधकामच पुरेसं झालेलं नाही या बा या शौचालयांना दरवाजे नाहीत तेथे जोडणी देखील केलेली नाही त्यामुळे वापरा योग्य ना ते नाहीत तेथील नागरिकांना ये जा करण्याकरता रस्ते नाहीत या झोपडपट्टीमध्ये एकूण तीनशे नागरिक राहतात मात्र या तीनशे लोकांना एकाच हातपंपावरून पाणी भरावं लागतं दहा बारा वर्षापासून आम्ही इथे राहत आहे माहे आजपर्यंत आमची इथं कोणचीच योजना होऊन नाही राहिली नाही संडास नाही आम्हाला जाण्या येण्याला रस्ता नाही आम्ही एखाद्या बैल कजे घाटात कोणतो असे आम्ही आम्हाला कोणलं आम्ही एखादे काय जानवर आहे का माणसं आहे का काय आमची काही इथं सुभिता नाही फक्त आम्हाला जाण्या येण्याला रस्ताही ये नाही आणि संडासाला जायला पण तुला आम्हाला जागा नाही आता जावा तर आम्ही कुठे जावा तुम्ही महानगरपालिकेमध्ये कोणत्या प्रकारची तक्रार केली होती का केली भक्कम केली आम्ही तर कुणीच येऊन नाही पाहून राहिली आमच्याकडं आमच्याकडे असे नाही का बा यांच्याकडे जावा आणि काही यांची सुविधा हे पाहून घ्या हे कुणीच आमच्याकडे काही येऊन नाही राहिली पाण्याचाही त्रास आहे ना, रस्ता नाही आहे रोड नाही आहे संडासले गेलो आम्ही आम्हाला गोटे सुद्धा मारते पलाटाचे लोक इथं संडास संडासाला खूप त्रास आहे पाण्याचा त्रास आहे रस्ता नाही आम्हाला आम्ही काय करणार आहे गरीब गो लोक रस्ता आहे असा आहे इच्छा कोणी इथे येऊन नाही पाहत कोणी आमच्यावर लक्ष नाही देत होरे करते आणि चालले जाते प्लाट्याच्या खोपड्यात भीती लागते आम्ही काय लेकर बा जुळू द्यावा पणण्याचे घर आहे आमचे आमची व्यवस्था काहीच करत नाही खांब्याची कैक लाईट चालू आहे आणि कैक लाईट बंद आहे तिकडच्या लाईनचे लाईट बंद आहे आम्ही बंद बंद आहे आहे पाणी भरण्याकरता त्यामुळे मोठी गर्दी होते अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे बाजूच्या शेतामध्ये शौचाला जाण्याचा मार्ग त्यांनी शोधला असता शेतमालकाने मोठा चर खणून ठेवला आहे जेणेकरून हे रहिवासी जाऊ नयेत विंचू सापाचंही येथे भय आहे अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत मात्र पुनर्वसित या नगरमधील रहिवासी त्यापासून वंचित आहेत